तुम्ही मतदानाच्या दिवशी मंडळ्या बांधून मतदान कक्षात आलेले नवरदेव नवरी बघितले असतील, मात्र लग्न लावण्यापूर्वी मंडळ्या बांधून थेट ध्वजवंदन करायला आलेले नवरा नवरी तुम्ही पाहिलेत का? नाही, मग ही बातमी तुमच्यासाठीच. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील कैलास शिंदे यांची मुलगी काजल व कोपरगाव तालुक्यातील भागवत वैद्य यांचा मुलगा दत्तप्रसाद यांचा आज घोडेगाव येथे लग्न सोहळा होत आहे. नवरदेव हळदीसाठी कालपासून घोडेगावला आलेला आहे. नवरदेव व नवरी दोघेही उच्च शिक्षित म्हणजे इंजिनियर आहेत. साहजिकच राष्ट्रप्रेम व कर्तव्याची दोघांनाही जाणीव होतीच. आज प्रजासत्ताक दिन असल्याने नवरीने ध्वजवंदनाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. नवरदेवानेही ध्वजाला वंदन करण्याचे कर्तव्य समजून लागलीच तयारी केली. आज भल्या सकाळीच नवरदेव व नवरीने लग्नाचा पूर्ण मेकअप ड्रेस मंडोळ्या घालत पाटबंधारे विभागातील शासकीय ध्वजवंदनाला उपस्थिती लावली. आज 74वा प्रजासत्ताक दिन आणि विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा दिवस या शुभ मुहूर्तावर आमचा विवाह सोहळा आज मी ची सौका काजल मी दत्तप्रसाद आणि वैद्य आम्ही विवाह सोहळा अगोदर आम्हाला राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी कर्तव्य आम्ही महत्त्वाचे समजतो, त्यामुळेच आम्ही दोघी मुला पाटबंधारे विभागात विभागीय कार्यालयात घोडेगाव येथे ध्वजारोहणास उपस्थित राहून आम्ही आमचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. वर वधूंनी प्रथम राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले, ध्वजवंदन राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम पार पडला. तर यावेळी पत्रकार दिलीप शिंदे, वधूपिते कैलास शिंदे यांच्यासह पाटबंधारा विभागातील उपअभियंता एस बी पवार, राजेंद्र जाधव, दादा आवटी आदींसह तेथील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अक्षदा पाडण्याआधी नवरदेव नवरी ध्वजवंदनाला आल्याने त्यांची तालुक्यात या कर्तव्य तत्परतेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.